गेले पंधरा दिवस राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे यामुळे विद्यार्थी आणि परीक्षार्थी उमेदवारांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी खाजगी बसेस देण्याची तयारी जिल्हा बस वाहतूक संघटनेनं दर्शवली आहे यासंबंधीचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आलं राज्यातील एसटी संपाचा फटका प्रवाशांप्रमाणेच रविवारी टीईटी परीक्षार्थी उमेदवारांनाही बसला त्यामुळे एसटी संपाचं गांभीर्य अधिकच वाढलंय एसटी कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम असल्यानं संपाची कोंडी कायम आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेनं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन दिलं यामध्ये विद्यार्थी आणि परीक्षार्थी उमेदवारांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी जिल्हा वाहतूक बस संघटना खाजगी बसेस द्यायला तयार आहे परवडणाऱ्या दरात खासगी बसेसना डिझेल पुरवठा केला तर तिकीट दर सुद्धा कमी करण्याची तयारी संघटनेनं ठेवली आहे संघटनेच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दीपक पाटील यांनी दिली यावेळी सतीशचंद्र कांबळे गौरव कुसाळे उत्कर्ष पोवार महेश पाटील अरुण देवकुळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते